तुम्ही बघत आहात जनमत मराठी। मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे यांनी 10 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू केले असून त्यांचा उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। त्यांनी उपोषणाला बसण्याआधी मीडियाशी संपर्क साधला होता। यामध्ये उपोषणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली। जालन्यातील अंतरवाली सराटी येथे त्यांनी उपोषण सुरू केले। याच ठिकाणावरून त्यांच्या आंदोलनाची सुरुवात झाली। सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले असून राजपत्रित अध्यादेशाचे अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे। विशेष अधिवेशन बोलवा, मागासवर्ग आयोगाने अहवाल दिलाय तो स्वीकारून तुम्ही कायद्यात रूपांतर करा अशी मागणी जरांगे यांनी केली। अंतरवाली सराटीसह महाराष्ट्रातील गुन्हे अजून मागे घेतलेले नाहीत। मी उपोषण मागे घेतलं त्यावेळी गुन्हे मागे घेण्याचं तुम्ही आश्वासन दिलं होतं असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। आमच्यापेक्षाही भयानक गुन्हे मागे घेतले सरकारच्या मनात असेल तर काही पण होऊ शकतं असे ते म्हणाले। शरीर साथ देत नाही देत यापेक्षा माझा समाज मोठा आहे। एका जीवाची किंमत करण्यापेक्षा करोडो जीवांची किंमत सरकारला करावी लागेल। एक जीव गेला तरी चालेल असं मनोज दरांगे। जबाबदारी न्याय हक्काची।